कसं असतं ना बायकांचा एक म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत म्हणजे किचन आम्ही जेवल्यानंतर किचन कट्टा आवरून तुम्ही हुश करून जे हातरुणात बसता इथपर्यंत किती दमछाक होत्या ना तुमची. म्हणजे पुरुषांचं काय गेलं बाहेर कामं केलं इकडं तिकडं डोकं लावलं किंवा दोन पैसे मिळवले कष्ट केलं आणि दोन पैसे मिळवले अशा वेगवेगळ्या पद्धतीनं माणूस पैसे मिळतो. पण तुम्ही बायका म्हणजे घरात बसून तुम्ही जे कष्ट करता अख्खं घर सांभाळता पाहुणे रावळे भावकी पै पाहुणे मित्रपरिवार आमची नातीगोती आमच्याच भेटायला येणाऱ्या लोकांची म्हणजे सगळ्यांची माहेरच्या लोकांची किती काळजी करताय तुम्ही. म्हणजे हे मला कधी कळालं माहीत आहे जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी माझ्या बायकोनं प्रामाणिकपणाने केल्या. आणि किती दिवस आईनं केलेलं ते दिसलं नाही. तो घरात नव्हतो मी. कुठं गेलतास? कुठतरी गेला. कुठतरी खेळायला गेलो. बायकोचं केलेलं तेवढंच दिसतंय. आणि त्याच्या पाठीमुळे त्याच्या अगोदर जे आईनं केलं ते तुला दिसलं नाही. पप्पा बी म्हणाल तर मला बी दिसलं नाही म्हणून. काय बोलतय? अरे पप्पा बी काय बोलत्यात? एवढाचा एवढा झालास कशा मग? आईनं केल्यामुळे झालास ना लहानाचा मोठा. मग कसं तुला बायकूच लगेच कळालं? बघितलो डोळ्यानं. वय आणि काय मग पट्टी बांधलातस काय डोळ्याला आई करताना? तुला का काय करताना बघितलंच नाही. वय अगं बाई झोपाळ बांधलात असं वाटतं बापाला आणि लेकानं. तिथं बसवून येतात आता हलवायला. बायकूच थोडं कळतंय दुसऱ्याच कळत नाही. जा 12 वाजले. बरोबर 40 पाहुण्यांची केली पण माझ्या बायकोनं. गोसरवाडची आमची काय बायको आल्यापासून एक पाहुणा आम्ही.